नमो नमा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपल्याला के कुरुवंती बघायचे आहे। के कुरुवंती म्हणजे बहुवचन। या ठिकाणी बहुवचनांनी प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे आहे आपल्याला। आपण पाहिलेलंच होतं की एषः आणि सः, एषः आणि सः, एषः एक वचन, एषः साठी वापरलेला बहुवचनाचा शब्द, एषः साठी वापरलेला बहुवचनाचा शब्द तो म्हणजे एते। एषः हा जो शब्द आहे हा म्हणजे जवळ, जवळ असेल तर एषः आणि त्यासाठी एते। आणि सह, सह असेल तर ते, असं बहुवचनासाठी वापरायचं आहे। आणि या दोघांना प्रश्न करायचा आहे कशाने, कहनी, कारण एक वचन आहे। एषः आणि सह हे दोनही कसं आहे, एक वचनात आहे, त्यामुळे प्रश्न कशाने करायचा आहे, कहनी। पण त्याचंच बहुवचन काय झालेलं आहे, एते आणि ते। एते ते, एते म्हणजे हे आणि ते म्हणजे ते सगळे मुलं। मग यांना प्रश्न कशाने करायचे, केनी, केनी प्रश्न करायचे। मग आता हे मुलं काय करतंय, तीन मुलं आहेत या चित्रात दिसतंय, ते मुलं काय करतंय, वाचत आहे आणि हे विद्यार्थी आहे म्हणून यांना छात्र म्हटलेलं आहे। छात्राहा, येते छात्राहा पठंती, के पठंती, येते छात्राहा पठंती, अशा पद्धतीने वाक्य तयार केलेले आहे। पहिल्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंच होतं। त्यानंतर या ठिकाणी अश्व, घोडे दिसत आहे। मग किती घोडे आहेत, खूप सारे आहे, त्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे, ते, ते अश्वाहा, सह, सह, सहचं काय केलेलं आहे, ते। आता ते आहे बहुवचन आहे म्हणून प्रश्न कशाने केलाय, के, केनी केलाय। ते घोडे काय करत आहे, धावत आहे, म्हणून के धावंती, या पद्धतीने प्रश्नार्थक वाक्य त्यांनी तयार केलेलं आहे। मग त्यानंतर छात्राह लिखंती। आता या ठिकाणी तुम्हाला वाक्य मी काल सांगितलेलंच होतं कसं तयार करायचं, छात्राहा लिखंती, का हा के लिखंती, छात्राहा लिखंती, पुरुषाहा उपविशंती, के उपविशंती, पुरुषाहा उपविशंती। आणि या ठिकाणी कृतीनुसार वाक्यही तुम्हाला तयार करायला सांगितली होती। आता आपल्याला बघायचं आहे स्त्रीलिंगी शब्द, स्त्रीलिंगी, एताहा, एताहा। आता स्त्रीलिंगी, या ठिकाणी तुम्हाला स्त्रीलिंगी शब्द दिसतच आहे की एता, एता आहे आणि ताहा आहे, दोन शब्द दिसत आहे स्त्रीलिंगी। आता स्त्रीलिंगीमध्ये आपण जवळ असेल आणि एकटी असेल तर आपण काय म्हणायचो, एषा, काय म्हणायचो, एषा, आणि दूर असेल तर सा, सा म्हणजे ती, एषा म्हणजे ही। आता जवळ असेल तर ह्या मुली असं आपण म्हणतो आणि दूर असेल तर त्या मुली असं आपण म्हणत असतो। मग त्या पद्धतीने इथे संस्कृतात सुद्धा वाक्य तयार करायची आहे। आणि यांना प्रश्न कशाने करायचा आहे, जर जवळ असेल किंवा दूर असेल आणि एकटी असेल तर कशाने प्रश्न करायचा आहे, कानी। पण खूप सारे असतील, एषाचं काय होईल, एताहा होईल, आणि सा म्हणजे एकटी दूर असेल तर, पण बहुवचन करायचं आहे तर ताहा होईल। आणि प्रश्न कशाने तयार होईल, कानी प्रश्न तयार होईल। एताहा बालिकाहा वदंती, या तीन मुली दिसत आहे, खूप सारे आहेत आणि त्या काय करत आहे, बोलत आहे, म्हणून एताहा बालिकाहा वदंती। काहा वदंती, एताहा बालिकाहा वदंती। मग आता दूर आहे, जवळ आहे, पण खूप सारे आहे, तर प्रश्न कशाने तयार करायचा आहे, काहानी, म्हणजे काला दोन विसर्ग द्यायचे, दोन डॉट द्यायचे। आणि जर एकटी असेल, दूर असेल किंवा जवळ असेल तर कानी, म्हणजे विसर्ग काढून घ्यायचं आहे, या पद्धतीने वाक्य तयार करायची आहे। मग त्यानंतर दूर असेल तर काय करायचं आहे, ताहा, ताहा विद्यार्थिन्यः, एकटी असेल तर विद्यार्थिनी, इकारांत स्त्रीलिंगी शब्द। आपण या काय कुठे आहे, दूर आहे आणि खूप सारे आहे, म्हणून विद्यार्थिन्यः, आणि म्हणून यांना प्रश्न कशाने केला, काहा नृत्यंती, त्या काय करत आहे, नाचत आहे, काहा नृत्यंती, ताहा विद्यार्थिन्यः नृत्यंती, अशा पद्धतीने प्रश्न तयार करायचा आहे। मग आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये चटकाहा, चटकाहा म्हणजे चिमणी, चटकाहा म्हणजे चिमणी, त्या काय करत आहे, कुंजत, कुजंती, कुजंती म्हणजे त्या आवाज करत आहे, कुंजन करत आहे, म्हणून आता प्रश्न, आता या ठिकाणी चटका हा आकार, चटका आकारांत ती चिमणी म्हणतो, तो चिमणी असं म्हणतो का आपण, नाही, म्हणजे ही स्त्रीलिंगी शब्द आहे,
चटका, मग त्याचं बहुवचन काय झालं, चटकाहा। काहा कुजंती, चटकाहा कुजंती, चटकाहा कुजंती। त्यानंतर महिलाहा, महिलाहा नमंती, या काय करत आहे, नमस्कार करीत आहे महिला, कारण तर स्त्रीलिंगी शब्द, पण या एकूण किती आहे, तीन आहे, म्हणून बहुवचन झालं महिलाहा नमंती। काहा नमंती, महिलाहा नमंती। त्यानंतर पिपीलिका, पिपीलिकाहा म्हणजे मुंग्या, गच्छंती म्हणजे जातात, काहा गच्छंती, पिपीलिकाहा गच्छंती। ताहा खेलंती, काहा खेलंती, ताहा खेलंती, असा प्रश्न आणि वाक्य तयार करायची आहे। शिक्षक शब्दं वदति, छात्राः बहुवचनं वदन्ति, यथा मापिका, मापिकाः, आता बहुवचन आपल्याला करायचं आहे। पेटिका, पेटिकाः, छात्रा, छात्राः, वैद्या, वैद्याः, निवेदिका, निवेदिकाः। आता प्रत्येकामध्ये काय झालेलं आहे, विसर्ग लागला, इथे विसर्ग लागला, त्यानंतर इकडे विसर्ग लागला, अशा पद्धतीने विसर्ग या शब्दांना लावायचे। आता अंगुली, अंगुली इकारांत स्त्रीलिंगी शब्द, नदीप्रमाणे चालेल, अंगुल्यः, अंगुल्यः। पुस्तिका, पुस्तिकाः, लेखनी, लेखन्यः, कूपी, कूप्यः, द्रोणी, द्रोण्यः, या पद्धतीने या ठिकाणी हे शब्द तयार होईल। मग तुम्ही वाक्य पण तयार करू शकता की छात्राः पठंती, काहा पठंती, ताहा छात्राः पठंती, वैद्याः पश्यंती, काहा पश्यंती, वैद्याः पश्यंती। पेटिका स्थापयति, स्थापयति म्हणजे ठेवणे, काहा स्थापयति, पेटिका स्थापयति। निवेदिका वदंती, निवेदिका म्हणजे जी निवेदन करत असते, सूचना देत असते, निवेदिका वदंती, काहा वदंती, निवेदिकाहा वदंती, अशा पद्धतीने वाक्य तुम्हाला तयार करायची आहे। तर आता पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी हे आपलं झालेलं आहे, त्या पद्धतीने वाक्य तयार करायची आहे।